नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। मुख्यमंत्र्यांकडून सांगली महापालिकेला प्राप्त झालेल्या 100 कोटीच्या विशेष निधीतून सुरू झालेल्या कामाच्या क्वालिटी कंट्रोलवर महापौर संगीता खोत यांचा वॉच आहे। 100 कोटींच्या कामामध्ये दर्जा घसरला तर संबंधित कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौर संगीताताई खोत यांनी दिला आहे। महापौर संगीताताई खोत यांनी सांगलीच्या स्टेशन रोडवर सुरू असणाऱ्या रस्ते कामाची पाहणी करत रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचीही माहिती घेतली। तसेच सर्व रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या एका बाजूला डहाळ करावा, अशा सूचनाही महापौर संगीता खोत यांनी कंत्राटदारास केल्या आहेत। याचबरोबर रस्ते कामात दर्जाहीन काम खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिला। मेन कागद शंभर कोटी रुपयांच्या निधीमधून सुरू असणारं सांगली शहरातील मेन रोडचं जे काम आहे याची पाहणी केली असता जे रोडचं काम सुरू आहे ते आज क्वालिटीनं झालं पाहिजे। आम्ही नेहमी सातत्यानं ह्या सर्व कामांच्यावर अशा पद्धतीनं लक्ष ठेवणार आहोत। जर कुणाला क्वालिटीमध्ये काही कमतरता आढळल्यास आमच्याशी भेटू शकतं। क्वालिटीच्या बाबतीत कोणतीही गय केली जाणार नाही। संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं जर क्वालिटी ही काम केलं तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये काढायलासुद्धा आम्ही कमी करणार नाही आहोत। ह्या शहरामध्ये जो आलेला निधी आहे ह्या निधीच्या माध्यमातून चांगले रस्ते, चांगल्या गटरी, चांगली पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था देण्याच्या दृष्टिकोनातून क्वालिटीच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी सातत्यानं आग्रही आहोत। कधीही कोणत्याही कामावर जाऊन आम्ही व्हिजिट देऊ शकतो, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरनी काम करत असताना आपले एस्टिमेटप्रमाणे काम व्हावं, क्वालिटीचं काम व्हावं याची जास्त दक्षता घेतली पाहिजे। हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याची रुंदी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। दोन्ही बाजूला ह्या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, 1.5 मीटरनं या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचे आदेश दिलेले आहेत। तोही प्रस्ताव लवकर तयार होईल आणि जो सांगली शहरातून मेन जाणारा जो रस्ता आहे तो अत्यंत चांगल्या क्वालिटीचा व्हावा या दृष्टिकोनातून ह्या कामाला आज मी व्हिजिट दिलेली आहे। ज्या वेळेला रस्त्याचं काम सुरू असतं त्यावेळेला रस्ता करत असताना रस्त्यावर पाणी साचून राहणार नाही पावसाचं याची दक्षता कॉन्ट्रॅक्टरांनी घेतली पाहिजे, त्याला ढाळ व्यवस्थित दिला पाहिजे। ज्या वेळेला रस्त्याला ढाळ देता आला नाही किंवा त्या रस्त्यावर सातत्यानं पडणारा पाऊस असेल त्याचं पाणी जर साचून राहिलं तर त्या रस्त्याला लवकर खड्डे पडायला लागतात। हे कॉन्ट्रॅक्टरांनी नेहमी लक्षात ठेवावं। सर्वच कॉन्ट्रॅक्टरांना माझे आदेश आहेत की आपण काम करत असताना आपल्या एस्टिमेटप्रमाणे काम व्हावं, क्वालिटीमध्ये कोणतीही कमतरता करू नये। संबंधित नगरसेवक असतील, संबंधित नगरसेवकांच्या माध्यमातून देखील सातत्यानं वेळोवेळी त्या कामावर आपापल्या प्रभागातल्या कामावर व्हिजिट होतील। आज 100 कोटीची कामं असतील किंवा महापालिकेच्या फंडातली कामं असतील ही कामं क्वालिटीत झाली पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत। जर क्वालिटीमध्ये कोणतीही कमतरता केल्यास संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टमध्ये काढावं लागेल, त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये काढण्याची वेळ येऊ नये याची दक्षता सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी घ्यावी।